हेलो फ्रेंड, प्रणाली रेसिपी हिंदी एंड मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुदिनाच्या पानाची चटणी। ही खायला खूप छान लागते आणि बनवायलाही फटाफट होते। चला तर मग बघूया। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पुदिन्याची पानं, याला छान स्वच्छ धुवून घेतलं आहे मी। एक लिंबू, एक आल्याचा तुकडा, तीन लसूण पाकळ्या, अर्धा चमचा कोथिंबीर घेतली आहे इथे, याला छान स्वच्छ धुवून घेतलं आहे। आणि इथे 5-6 हिरवी मिरची घेतली आहे मी। तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही 5-6 हिरवी मिरची घ्या, नाहीतर तुम्ही यामधल्या मिरच्या कमीसुद्धा करू शकता। आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे, त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे पूर्ण, त्यानंतर हिरवी मिरची, नंतर लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर मीठ घालते आहे मी चवीनुसार, आणि यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे। आता याला मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे बघा, मिक्सरमध्ये थोडंसं ग्राइंड करून घेतलं आहे मी। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जो अर्धा निंबू राहिला होता तो पिळून घ्यायचा आहे छान। साखर घालते मी अर्धा चम्मच आणि परत याला छान मिक्सरमधून एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, तर आपली पुदिन्याची चटणी तयार झाली आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, मस्त एकदम मस्त झाली आहे ही चटणी। हे बघा, आपली पुदिन्याच्या पानाची चटणी तयार झाली आहे। दिसायला खूप छान दिसते आणि खायला खूप छान झाली आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकन दाबायला विसरू नका।